श्री शिवलीलामृत अध्याय सहावा। श्री गणेशाय नमः। जय जय मदनांतक मनमोहना, मद मत्सर कानन दहना, हे भव भय पाश निकृंतना, भवानिरंजना भयहारका, हिमाद्रिजा माता गंगाधरा, सिंधूरवदन जनका कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुहास्य वदना, नंदीवहना अंधक मदना, गजांतका दक्ष क्रतूदलना, दानवदमना दयानिधे, अमित भक्त प्रियकरा, ताटिकांतक पूज्य त्रितापहरा, तुझे गुणवर्णावया दशशतवक्रा, शक्ति नवेची सर्वथा, नित्य शांत निर्विकल्प निरंजना, आशा पाशमरहित विरक्त पूर्णा, निज भक्त पाश विमोचना, जन्म मरण मोचक जो, जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरवीसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही, सकामासी कामना पुरवून, तू निज ध्यानी लाविसी मन, ते परम विरक्त होऊन पद निर्वाण पावती। सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष, सूत सांगे शौनकादिका, आर्यावर्त देश पवित्र, तेथिचा चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र, तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ, तैसा गोवी प्रपाळक नृपाळ, दुष्ट दुर्जन शत्रु खळ, त्यासी काळ दंडावया, प्रयत्ना विषयी जैसा भगीरथ, बळास उपमिजे वायुसूत, समग भूमी स भार्गव अजित, विरोचनात्मज दाना विषयी, शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तिसी तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदन, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषध अंगना, उपमेस तिचा न पुसती, तारकारी जनक शत्रु प्रिया, वृत्रारी शत्रु जनक जाया, उपमा देता द्विजराज भार्या, बहुत वाटती हळुवट, ते अपर प्रतिम भार्गवीची, उपमा साजे हैमवतीची, की द्रुहिण जाया पुत्री मित्राची, उपमा साच द्यावी ती ते, कलंकरहित रोहिणी धव, तैसा मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, ओतिली वाटे कमलोद्भवे, तिचा जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुतची, एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, दहा सहस्त्र वर्षे कामिनी, राज्य करील अवनीचे, ऐकता तोशला राव बहुत, द्विजास धन वस्त्रे अलंकार देत, जाणे जे मागितले ते उरवीत, नाहिने दीन म्हणेची, तिचे नाम सीमंतिनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुर्य खाणी, शारदे ऐसी जाणिजे, राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबिंदू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, चवदावे वर्षी सीमंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयेसी, ऐसे ऐकता राव मानसी, उद्विग्न बहुत जाहला, वाटे व
वज्र पड़िले अंगावरी की सौदामिनी कोसळली शिरी किंवा काळीजी घातली सुरी तैसे झाले रायासी। पुढती बोले तो ब्राह्मण राया शिवदये करून होईल सौभाग्यवर्धन सत्य सत्य त्रिवाचा। विप्रसदना गेले सवेग रायासी लागला चिंता रोग तवती शुभांगी उद्वेग रहित उपवर जाहली। सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्य रत्न तिचे ऐकता सुस्वर गायन धरिती मौन कोकिळा। अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान पितयास आवडे प्राणाहून पाहता नयन न धाती। वदन पाहुनी रतिपती लज्जित कटी देखोनी हरिवदन न दाखवीत। गमन देखोनी लपत मराळ मानस सरोवरी। क्षण एक चाले गजगती देखोनी शंकला करिपती। कुरळ केश देखोनी भ्रमर पंक्ती रुंजी घालिती सुवासा। कमळ मृग मीन खंजन लज्जित देखोनी जिचे नयन। वेणीची आकृती पाहुन भुजंग विवरी दडाले। या वृक्षावरुनी त्या वृक्षी देख शुक पळती पाहता नासिक। बिंब फळे अति सुरेख लज्जित अधर देखता। पक्व डाळिंब बीज सुरंग बहुत त्यास लाजविती जिचे दंत। कुच देखोनी कमंडलू शंकित स्वरूप अद्भुत वर्णू किती। तनूचा सुवास अत्यंत जाय दशयोजन पर्यत। सूर्य प्रभा सम कांती भासत शशी सम मनोरमा। झाली असता उपवर तिचा पद्मिनी सख्या सुंदर। किन्नर कन्या मनोहर गायन करिती तिजपासी। त्यांच्या मुखे करोनी वार्ता ऐके सीमंतिनी। चतुर्दश वर्षी आपणा लागुनी वैधव्य कथिले ऋषीने। परम संताप पावली ते समयी याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रयी। तिचे पाय धरुनी लवलाही पुसे सद्गद होवोनिया। सौभाग्यवर्धव्रत माये कोणते सांगत्वरित। कोणते पूजू दैवत कोणत्या गुरुसी शरण जाऊ। सांगितला सकळ वृत्तांत चौदावे वर्षी वैधव्य यथार्थ। मग मैत्रयी बोलत धरी व्रत सोमवार। सांगे शिव मंत्र पंचाक्षरी तांत्रिक क्रिया सर्व श्रुत करी। निशी झालिया पूजा वा त्रिप्रारी षोडशोपचारे सप्रेम। म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त तरी न सोडी हे व्रत। ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत पूजी माये अत्यादरे। पडिले दुःखाचे पर्वत तरी टाकू नको हे व्रत। उबग न धरी मनात बोल न ठेवी व्रताते। त्यावरी नैषधराज नळ जाण त्याचा पुत्र इंद्रसेन। त्याचा तनय चित्रानंद सुजाण केवळ मदन दूसरा। चतुष्षष्टी कळायुक्त जैसा पितामह नळ विख्यात। सर्व लक्षणी दिसे मंडित चित्रांगद तैसाची। कुंभिनी शोधिली समग्र परी त्याहुनी नाही सुंदर। तो तिस योजिलावर राशी नक्षत्र पाहुनी। इकडे सीमंतिनी आचरे व्रत सांगितल्याहुनी विशेष करित। आठ दिवसा अकरा शत दंपत्ये पूजित वस्त्रालंकारे। आणि कही ब्राह्मण भोजन
आल्या अतिथा देत अन्न सांग करी शिवपूजन जागरण सोमनिशी पंचसूत्री शिवलिंग मणिमय शिवसदन सुरंग कोणी एक न्यून प्रसंग न घड़े सीमंतिनी पासुनी शिवास अभिषेकिता पाप संहार शिवपूजने साम्राज्य अपार गंधाक्षता माला परिकर सौभाग्यवर्धन त्याकरिता शिवा पुढ़े धूप जाळिता बहुवस तेणे आंग होय सुवास दीप चालविता वंश वर्धमान होय पै आणि कही दीपाचा गुण कांती विशेष आयुष्य वर्धन नैवेद्ये भाग्यपूर्ण वर्धमान लक्ष्मी होय तांबूलदाने यथार्थ सिद्धचारी पुरुषार्थ नमस्कारे आरोग्य होत प्रदक्षिणे भ्रमनासे जपे साधे महासिद्धि होम हवने होय कोशवृद्धि कीर्तन करिता कृपानिधि सांगे ठाके पुढ़े उभा ध्याने होय महाज्ञान श्रवणे आधि व्याधि हरण नृत्य करिता जन्म मरण घूर्जटी दूर करितसे तंत वितंत घन सुस्वर शिव प्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र तेणे कंठ सुरस कीर्ति अपार रत्न दाने नेत्र दिव्य होती एवं सर्व अलंकार वाहता सर्वाठाई जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय मैत्रेयी ने पूर्वी व्रत सीमंतिनी सी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे त्यावरी नैषधाचा पात्र चित्रांगद नामे गुण गंभीर त्यासी आणोनिया सादर सीमंतिनी दिधली चारी दिवस पर्यंत सोहळा झाला जो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्रा ऐसा सहस्त्र अर्बुदे धन जाणा राये दिधले वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोण न करवे अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदण दिधले जामाता चारी दिवस पर्यंत चारी वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिधली अपरिमित नेता द्विज कंटाळती आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटे सटा किती न नेववे म्हणून याचका मुखी हेची वचन पुरे पुरे किती न्यावे रायाचा औदार्य कृशान दारिद्र्य रान टाकिले जाळून दुराशा दुष्कंटकवन दग्ध झाले मुळी हुनी धनमेघ वर्षता अपार दारिद्र धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तुणांकुर टवटवीत विरुढले असो नैषध पुरींचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदू कळा षोडश चिरून द्विज ओतिले बत्तीस कलंक काढूनी निशेष द्विज संधी भरल्या राजस मुखींचे निघता श्वासोच्छ्वास सुगंध राज तोची वाटे जलज मुखी जलज कंठ जलज माला तेज वरिष्ठ जलज निंब पत्रे करुनी एकवट ओ वाळुनी टाकिती शशी मुखा असो साडे झालिया पूर्ण नैषध देशा गेला इंद्रसेन सकळ वराडी अनुदीन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे विजयादशमी दीपावळी लक्षुन
जामातराह विला माने करुन किती एक दिवस घेतला ठेवुन चित्रवर्मा राजेंद्रे जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधूवरा समयोचित करी बहु कोणे एके दिवसी चित्रांगद सवे घेवुनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी वनी खेळता श्रमला फार धर्म आला तप्त शरीर जाणोनी नौका सुंदर यमुना डोही घातली त्यात मुख्य सेवक घेवुन बैसला चित्रांगद गुण निधान आवले आवलिती चहू कडून कौतुके भाषण करिताती कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोश बोलत नौका बुडाली म्हणोनिया भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा तीरी सेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठी राखे वीर आकांत करीती एकसरे सेवक धावती हाक फोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात राव वक्षस्थळ बडवीत चरणी धावत यमुनातिरी शिविके माजी बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही दुःखार्णवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतिनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी माता धावोनी उठा उठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करी तेणे सृष्टी आकांत एकची वर्तला सीमंतिनीचा शोक ऐकोनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनी सी पाहता शोके मूर्छना येवुनी निचेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया अवघी झाली एकत्र दुःखार्णवाचा न लागे पार स्नुषेते देखो निश्वशूर शोकाग्निने कवळिला चित्रांगदाची माता पडली क्षिती तिचे नाम लावण्यवती सकळ स्त्रिया सावरिती नाही मिती शोकासी मृत्तिका घेवो निहस्तकी लावण्यवती घाली मुखी म्हणे गहन पूर्वकर्म की शोक झाला यथार्थ माझा एकुलता एक बाळ चित्रांगद परम स्नेहाळ पूर्व पापाचे हे फळ कालिंदी काळ झाली आम्हा माझी अंधाची काठी पाही कोणे बुडविली यमुना डोही मज अनाथाची गाठी पाही कोणे सोडिली निर्दये माझा दावा गे राजहंस कोणे नेले गे माझे पाडस माझा चित्रांगद डोळस कोणे चोरून नेला गे म्हणे म्या पूर्वी काय केले प्रदोष व्रत मध्येच टाकिले की शिवरात्रीस अन्न घेतले की व्रत मोडिले सोमवार की रमाधव उमाधव
यात केला भेद भाव की हरिहर कीर्तन गौरव कथा रंग उच्छे दिला की पंक्ति भेद केला निशेष की संत महंता लाविला दोष की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे की दान देते म्हणवून ब्राह्मणासी चाळविले बहुत दीन की दाता देता दान केले विघ्न म्या पूर्वी कोणाचा मुखींचा घास काढिला की गुरुद्रोह पूर्वी मज घडला की पात्री ब्राह्मण बैसला तो बाहेर घातला उठवूनी की कुरंगी पाडसा विघडविले की परिव्राजका प्रति निंदिले तरी ऐसे निधान गेले त्याच दोषास्तव वाटे असो प्रधान वर्गी सावरूनी सहपरिवारे चित्रवर्मासी मंतिनी स्वनगरासी नेवोनी निज सदनी राहविली इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती तव दायाद येवुनी पापमती राज्य सर्व घेतले मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळोनी जाती तेथोनिही शत्रु धरून आणिती बंदी घालिती दृढते भा इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करित एकादश शत दंपत्य पूजी संयुक्त विधीने सर्वही भोग वर्जुनी जाण यामिनी दिनी नित्य करी शिवस्मरण तीन वर्षे झाली पूर्ण यावरी वर्तमान ऐका पुढे इकडे चित्रांगद यमुने तबुडाला नागकन्यांनी पाताळी नेला नागभुवनीची पाहता लीला तटस्थ झाला राजपुत्र दिव्यनारी देखिल्या नागिणी पद्मिनी हस्तिनी चित्रिणी शंखिनी अतिचतुर भामिनी सुवास अंगी जाचिया जांचा पदनखी निरंतर गुंजारव करिती भ्रमर जांचा देखता वदन चंद्र तपस्वी च कोर वेधले नवरत्नांचे खडे पसरले तेथे चहूकडे स्वर्ग सुखाहुनी आवडे पाताळ भुवन पाहता तक्षक नागराज प्रसिद्ध त्या पुढे उभा केला चित्रांगद साष्टांग नमीत सद्गद होवोनी स्तुती करितसे निर्भय तेथे राजसूत तक्षक वर्तमान पुसत जे जे वर्तले समस्त केले श्रुत चित्रांगदे मागुती नागराज झाला बोलता तुम्ही कोण्या दैवतासी भजता यावरी शिवमहिमा तत्वता झाला वर्णिता चित्रांगद प्रकृती पुरुष दोघे जणे निर्मिली इच्छा मात्रे जेणे अनंत ब्रह्मांडे प्रीतीने रचियेली हेळा मात्रे इच्छा परतता जाण अनंत ब्रह्मांडे टाकी मोडून प्रकृती पुरुषात होती लीन पंचभूते तत्वांसहित मग दोघे एक प्रीती आदि पुरुषा माझी सामावती तो सदाशिव निश्चिती आम्ही भजतो तया ते ज्याच्या माये पासून झाले हे त्रिमूर्ती त्रिगुण त्या सत्वांशे करून विष्णू जेणे निर्मिला रजांशे केले विरंचीस तमांशे रुद्र तामस तो शिवपुराण पुरुष आम्ही भजतो सर्वदा पाताळ अंतरिक्ष दश दिशा त्रिभुवन पंचतत्व सरिता मेदिनी वर्सन भस्मलोष्ट अष्टधातु व्यापुन
उरला तो शिव भजतो आम्ही अष्टादश वनस्पती सर्व बीजे आकारा आली सहजे व्यापिले जेणे कैलास राजे त्याचे उपासक आम्ही असो जाचे नेत्र सूर्य जाण रोहिणीवर जाचे मन रमारमण जाचे अंतकरण बुद्धी द्रुहीण जयाची अहंकार जाचा रुद्र पाणी जयाचे पुरंदर कृतांत दाढा तीव्र विराट पुरुष सर्वही जो एवं जितुके देवता चक्र ते शिवाचे अवयव समग्र एकादश रुद्र द्वादश मित्र उभे त्या पुढे कर जोडुनी ऐसे जाचे गुण अपार मी काय वर्णु मानव पामर त्याच्या दासांचे दास किंकर आम्ही असो कश्यपात्मजा ऐसे वचन ऐकुनी सतेज परम संतोषला दंत शुकराज क्षेमालिंगन देवुनी कद्रुतनुज नाना कौतुके दाखवीतया म्हणे देवास जे दुर्लभवस्त ते येथे आहे समस्त तू मज आवडसी बहुत राहावे स्वस्थ मज पासी चित्रांगद म्हणे महाराजा शिवकर्ण भूषणा सतेजा जननी जनकासी वेध माझा एवढाच मी पोटी तयांचा चौदा वर्षांची सीमंतिनी गुणनिधान लावण्य खाणी प्राण देईल ते नितंबिनी बोलता नयनी अश्रु आले माता पित्यांचे चरण हंती वाटते कधी पाहिन माझी माता मजवीण कष्टी जाण नेत्री प्राण उरला असे तरी मज घालवी नेऊन म्हणोनी धरिले नागेंद्राचे चरण तक्षक होऊनी प्रसन्न देत अपार वस्तुते म्हणे द्वादश सहस्त्र नागांचे बळ दिधले तुझ होईल सुफळ तैसाची झाला तात्काळ चित्रांगद वीर तो तू करशील जेव्हा स्मरण तेव्हा तुझ संकटी पावेन मनोवेग वारू आणून चिंतामणी सवे दिधला दुर्लभ रत्ने भूमंडळी देत अमूल्य तेजागळी पर्वताकार मोट बांधिली शिरी दिधली राक्षसाचा देत दिव्य वस्त्रे अलंकार सवे एक दिधला फणिवर मनोवेगे यमुना तीर क्रमुनी बाहेर निघाला झाले तीन संवत्सर चहूकडे पाहे राजपुत्र तेच समयी सीमंतिनी स्नानासी सत्वर कालंदी तिरा पातली एकाकडे एक पाहती आश्चर्य वाटे ओळख न देती दिव्यरत्न मंडित नृपती चित्रांगद दिसतसे फणिमस्तकींची मुक्ते सतेज विशेष भुजे पर्यंत डोले अवतंस गजमुक्तांच्या बाळा राजस गळा शोभती जयाचा पाचा जडल्या कटिमेखलेवरी तेणे हिरवी झाली धरित्री मृगपशु धावती एकसरी नवे तृण वाढले म्हणूनिया मुक्ता फळे देखो निते जाळ धावतची येती मराळ देखोनी आरक्त रत्नांचे ढाळ कीर धावती भक्षावया अंगी दिव्य चंदन सुगंध देखोनी धावती मिलिंद दश दिशा व्यापिल्या सुबद्ध घ्राण देवता तृप्त होती विस्मित झाली सीमंतिनी भ्रमचक्री पडली विचारमनी चित्रांगदही तटस्थ होऊनी
क्षण क्षणान्याहारित कंठभूषणे रहित मंगलसूत्र हरिद्रा कुंकुम विरहित वक्र अंजन विवर्जित नेत्र राजपुत्र पहातसे न्याहारिता तटस्थ स्वरूपासी वाटती रंभा उर्वशी दासी कुचकमंडलूयासी उपमाना ही द्यावया तप्त चामिकर वर्ण डोळस चित्राक्रांत अंग झाले कृश की चंद्रकला राजस ग्रहण काळी झाकोळती मगतीये पाशी येऊन पुसे साक्षेपे वर्तमान म्हणे तू आहेस कोणाची कोण मुळापासून सर्वसांग मग आपुल्या जन्मापासून सांगितले चरित्र संपूर्ण बोलता आसुवे नयन भरुनिया चालिले अश्रुधारा स्रवती खालत्या लाविल्या पयोधर लिंगा सगळत्या दंतजियेचे बोलता नक्षत्रा ऐसे लखलखती सीमंतिनीचा सख्या चतुर राजपुत्रा सांगती समाचार तीन वर्षे झाली इचा भ्रतार बुडाला येथे यमुना जळी इची सासुश्वशूर दोनी शत्रुंनी घातली बंदिखानी हे शुभांगी लावण्य खाणी ऐसी गती इयेची कंठ दाटला सद्गदीत चित्रांगद खाली पहात आरक्त रेखांकित नेत्र वस्त्रे पुषित वेळो वेळा सीमंतिनी सख्यास सांगे खूण कोण कोठिल पुसा वर्तमान सख्या पुसती वेळो वेळा तो म्हणे आम्ही सिद्ध पुरुष जातो चिंतिलिया ठायास क्षणे स्वर्ग क्षणे पाताळास गमन आमुचे त्रिलोकी कळते भूत भविष्य वर्तमान मग सीमंतिनी सहाती धरुन कानी सांगे अमृत वचन भ्रतार तुझा जिवंत असे आजी तीन दिवसा भेटवीन लटिके नव्हे कदापि जाण श्री सदाशिवाची आण असत्य नव्हे कल्पांती सौभाग्य गंगे चातुर्य विलासिनी तुझे ऐश्वर्य चढेल येथुनी परी ही गोष्ट कोणा लागुनी दिवसत्रय प्रगटवू नको ऐसे सांगोनी परमस्नेहे येरी चोर दृष्टी मुख पाहे म्हणे वाटते चित्रांगद होय ऐसे काय घडू शके मृत्यु पावला तो येईल कैसा मग आठवी भवानी महेशा करुणा करा पुराण पुरुषा न कळे लीला अगम्य तुझी हा परपुरुष जरी असता तरी मजका हाती धरिता स्नेह उपजला माझिया चित्ता परम आप्त वाट तसे काय प्राशुनी आला अमृत की काळे गिळोनी उगाळिया सत्य हे मदनांतक षडास्य तात तुझे कर्तृत्व न कळे मज जगन्निवासा हे करशील सत्य तरी यकरा लक्ष पूजीन दंपत्य तितक्याच वाती यथार्थ बिल्वदळे अर्पीन यावरी बोले राजपुत्र सुकुमारे सदनासी जाई सत्वर तुझी सासू आणि श्वशूर त्यासी सांगू जातो आता तुमचा पुत्र येतो म्हणोन शुभ समाचार त्यास सांगेन येरी करूनी हास्यवदन निज सदना प्रती गेली सख्या बोलती आणवाहून तुझा भ्रतार होय पूर्ण
ऐसा पुरुष आहे कोण तुझा हात धरू शके। तुझी वचने ऐकून त्याच्या नेत्री आले जीवन, सीमंतिनी म्हणे वर्तमान फोडू नका गे उग्या रहा। सीमंतिनीच्या मुख कमळी सौभाग्य कळा दिसू लागली, सुखासनारूढ सदना केली कोठे काही न बोले। मनोवेगाच्या वारुवरी त्वरित आरुढला सीमंतिनी कांत, निजनगरा बाहेर उपवनात जाऊनिया उतरला। नाग मनुष्य वेश धरुन शत्रुस सांगे वर्तमान, द्वादश सहस्र नागांचे बळ घेऊन चित्रांगद आला असे। तुम्ही कैसे वाचाल सत्य तव ते समस्त झाले भयभीत, येरू म्हणे इंद्रसेन लावण्यवती यथार्थ सिंहासनी स्थापावेगी। मग नाग जाऊन माता पितयांसी सांगे वर्तमान, त्यासी आनंद झाला पूर्ण त्रिभुवनात न समाये। तो शत्रु होवो निशरणागत उभयतासी सिंहासनी स्थापित, दायाद कर जोडोनी समस्त म्हणती आम्हा रक्षा सर्वस्वे। मग सर्व दळभार सिद्ध करून भेटी स निघाला इंद्रसेन, वाद्यनादे संपूर्ण भूमंडळ डळमळी। माता पिता देखोन सप्रेम धावे चित्रांगद सुजाण, धरुनी पितयाचे चरण क्षेमालिंगनी मिसळला। मग लावण्यवती धावत चित्रांगदाचा गळा मिठी घालित, जैसा कौसल्येसी रघुनाथ चतुर्दश वर्षानंतरे। हारपले रत्न सापडले की जन्मांधासी नेत्र आले, की प्राण जाता पडले मुखा माजी अमृत। करभार घेवुनी अमूप धावती देशो देशींचे भूप, पौरजनांचे भार समीप येवुनिया भेटती। हनुमंते आणिला गिरिद्रोण, जेवी उठविला उर्मिला रमण, आनंदमय झाले त्रिभुवन तैसेची पूर्ण पै झाले। माता पितयां समवेत चित्रांगद चालिला मिरवत, नैषधपूर समस्त शृंगारिले ते धवा। चित्रवर्म्यासी सांगावया समाचार, धावताती सेवक भार महाद्वारी येता साचार। मात फुटली चहूकडे चार जाऊनी रायास वंदित, उठाजी तुमचे आले जामात। राव गजबजिला धावत नयनी लोटत आनंदाश्रू, कंठ झाला सद्गदित रोमांच अंगी उभे ठाकत। समाचार आणिला त्यासी आलिंगीत, धनवस्त्रे देत सीमे हुनी। अपार भरुनी रथ शर्करा नगरा वाटित, मंगळ तुरे अद्भुत वाजो लागली एकसरे। घावले अपार भृसुर राये कोश दाविले समग्र, आवडे तितुके धनन्यावे सत्वर सुखासी पार नाही माझा। जय जय शिव उमानाथ म्हणोनी राव उडत नाचत, उपायने घेवुनी धावत प्रजाजन नगरीचे। सीमंतिनी सी बोलावून दिव्य अलंकार लेववून, जय जयकार करून मंगळ सूत्र बांधिले। दिव्य कुंकुम नेत्री अंजन
हरिद्रा सुमनहार चंदन सौभाग्य लेव विति जान त्रयोदश गुणी विडे देती एक श्रृंगार सावरिती एक पिक पात्र पुढे करिती नगरी चा नारी धावती सीमंतिनी सी पहावया माता धावती सद्गदित सीमंतिनी सहृदयी धरित माये तुझा सौभाग्य समुद्र असंभाव्य उचंबळला ऐश्वर्य द्रुम गेला तुटून पुढती विरूढला भेदित गगन तुझी सौभाग्य गंगा भरुन अक्षय चालिली उतरेना धन्य धन्य सोमवार व्रत अकरा लक्ष पूजिली दंपत्य जितवन करावयास जामात बोलावुधाडिले त्वरेने माता पितया समवेत चित्रांगद नगरायेत चित्रवर्मा नृपती त्वरित सामोरायेत तयासी जामाताचा कंठी धावोनी श्वशुरे घातली मिठी ब्रह्मानंदे भरली सृष्टी पुष्पवृष्टी करिती देव नगरा माजी आणिली मिरवत पुनर्विवाह केला अद्भुत मग एकांती चित्रांगद नृपनाथ बोलावी तसिमंतिनी स पाताळींचे अलंकार अद्भुत सीमंतिनी लागी लेववीत नवरत्न प्रभा फाकली अमित पाहता तटस्थ नारी नर पातळींचा सुगंध राज निगुती आत्महस्ते लेववी सीमंतिनी प्रती नाना वस्तु अपूर्व क्षिती श्वशुरा लागी दिधल्या सासू श्वशुरांच्या चरणी मस्तक ठेवी सीमंतिनी माये तुझा सौभाग्यो दधी उचंबळोनी भरला असो बहुकाळ पुत्र सीमंतिनी सहित इंद्रसेन नैषधपुरा जात अवनीचे राजे मिळोनी समस्त छत्र देत चित्रांगदा समस्त राज्यकार भार समर्पुन तपासी गेला इंद्रसेन तेथे करुनिया शिवार्चन शिवपदासी पावला आठ पुत्र पितया समान सीमंतिनी सी झाले जाण दहा सहस्त्र वर्षे निर्विघ्न राज केले नैषधपुरी जैसा पितामह नळराज परम पुण्य श्लोक तेज पुंज तैसाच चित्रांगद भूभुज न्यायनीती वर्ततसे शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत सीमंतिनी चढ़ते करीत तिची ख्याति अद्भुत सूत सांगे शौनकादिका सीमंतिनी आख्यन सुरस ऐकता सौभाग्यवर्धन स्त्रियास अंतरला भ्रतार बहुत दिवस तो भेटेल परतोनी विगत धवा ऐकती त्या जन्मांतरी दिव्य भ्रतार पावती शिवचरणी धरावी प्रीती सोमवार व्रतन सोडावे ऐसे ऐकता आख्यान अंतरला पुत्र भेटेल मागुतेन आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण होय ज्ञान विद्या बहु गंडांतरे मृत्यु निरसो निजाय गतधन प्राप्त शत्रु पराजय श्रवणे पठणे सर्व कार्य पावे सिद्धि येणेची सीमंतिनी आख्यान प्रयाग पूर्ण भक्ति माघमासी करिता स्नान त्रिविध दोष जाती जळोन शिवपद प्राप्त शेवटी सीमंतिनी आख्यान सुधारस प्राशन करिती सज्जन त्रिदश निंदक असूर तामस अहंकार मध्य सेविती
अपर्णा हृदयारविंद मिलिंद श्रीधर स्वामी पूर्ण ब्रह्मानंद अभंग अक्षय अभेद न चले ढले कदाही। श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड षष्ठोध्याय गोड़हा। इति श्री षष्ठोध्याय समाप्त। श्री सांब सदा शिवार्पणमस्तु।